शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी व्हावी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीमध्ये पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत मावळा प्रतिष्ठाननं मागणी केली. शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी व्हावी आणि त्यासाठी पारंपरिक पद्धतीनं काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं मागणी करण्यात आली आहे. नाशिक सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळत असेल तर आपल्या सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रणीत असताना सांगलीमध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यासाठी आणि शिवजयंती सांस्कृतिक पारंपरिक मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळायला हवी. शिवजयंती ही सर्व मावळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत त्या भावनांचा विचार करून परवानगी मिळावी या निमित्तानं आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2021 रोजी जी आहे ती शिवजयंती कशा पद्धतीने साजरी करावी कोणते नियम अटी आहेत या गोष्टी लवकरात लवकर शिवभक्तांपर्यंत पोहोचवाव्यात लवकरात लवकर शिवभक्तांना कळाव्यात जेणेकरून ती तयारी करण्यास त्यांना सोपं होईल यासाठी आम्ही शासनाचं लक्ष प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मागणी करत आहोत जेणेकरून लवकरात लवकर शिवजयंतीबाबत निर्णय व्हावा. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळाली आहे पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी आहे. सभा समारंभ आज होत आहेत मेळावे होत आहेत आंदोलनं होत आहेत तर शिवजयंतीबाबतीतच निर्णयाला वेळ का होतो अशी आमची विचारणा आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊन शिवभक्तांना त्यांच्या उत्सवात जल्लोष करण्यात परवानगी मिळावी पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे. यासाठी आज तुम्ही काय केलं? यासाठी आम्ही आज लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळ्या अशा पद्धतीने एक फलक वापरून 5-5 5-5 5-5 अशी मुलं वेगवेगळ्या पद्धतीने साखळी पद्धतीने आम्ही ही मोहीम राबवली आहे.